घुग्गुस येथील राजीव रतन चौक ते म्हातार देवी रस्त्याच्या डागडुजीचे काम भाजपच्या दणक्याने सुरू झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहत होते, त्यामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला होता. घुग्गुस ते म्हातार देवी रस्ता खराब झाल्याने अनेक दुचाकीधारक खड्ड्यात पडून जखमी झाले. दररोज या मार्गाने दुचाकी, चारचाकी, ऑटो, स्कूल बस, कोळशाची जडवाहने ये जा करतात. ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या अनुषंगाने गुरुवारी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपच्या शिष्टमंडळाने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रकाश अमर शेट्टीवार, रवींद्र ढोरे यांनी रस्त्याची पाहणी केली व संबंधित कंत्राटदाराच्या व्यवस्थापनाला भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली. याची दखल घेत आज शुक्रवारी सकाळपासून JCB मशीनने रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. घुग्गुस म्हातार देवी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या बुजवण्याचं काम आज तात्काळ सुरू करण्यात आलेलं आहे. आम्हाला माहीत आहे की खड्डे बुजवूनच काही आपलं समाधान होणार नाही. लवकरच पावसाळा संपल्याबरोबर ह्या रस्त्यात खोदून इथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात येणार आहे. मित्रांनो, काल सत्तेचा जो बदल झाला आता आपल्याला घुग्गुसमध्ये बदल दिसणार आहे. या बदलाचं हे सुरुवात आहे की आज जे खड्डे असे बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि अवघ्या काही दिवसामध्ये जसा पावसाळा संपला तसा काँक्रीटचा रस्ता, चांगला काँक्रीटचा रस्ता आपल्या सेवेमध्ये येणार आहे.